सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र सिद्धाराम सालीमठ यांची पालघर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र सिद्धाराम करबसय्या सालीमठ यांची पालघर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. हा कार्यक्रम शिवपुत्र महास्वामी यांच्या हस्ते आणि सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी व्यासपीठावर उद्योजक सुधीर खरटमल, सोलापूरचे उपायुक्त धनराज पांडे, माजी महापौर शोभा बनशेट्टी, ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट बसवराज सलगर, डॉक्टर प्रवीण पटणे, ॲडव्होकेट विश्वनाथ पाटील, प्राध्यापक गजानन धरणे, जगदीश पाटील, केदारनाथ उंबरजे, सुदीप चाकोते, सिद्धय्या स्वामी, केदार बिराजदार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रशांत धुम्मा, अशोक नागणसुरे, सुनील शरणार्थी, गिरीश मंद्रुपकर, राजू चोळले, मनोज कोले, महेश बेंबळगी स्वामी, कैलास मेंगाणे, अनिल वजीरकर, गौरीशंकर आडगळे, सुरेश कुंभार, गणेश मेंगाणे, रोहित इटगी, अनिकेत फताटे, आकाश हरकुड, गौतम निंबाळे, गौरव जक्कापुरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुचित्रा थळंगे, राजश्री तडकासे, रेणुका हब्बू यांचं सहकार्य लाभलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंगेश स्वामी तर आभार प्रदर्शन गुरुनाथ निंबाळे यांनी केलं. या समाज बांधवांना महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवपदी आपली निवड होऊन आपण याच्यापेक्षा मोठा सत्कार करण्याची संधी आम्हाला सगळ्यांना आपण देणार आहोत याबद्दल मात्र शंका नाही. आणि ते यश आपल्याला मिळावं अशी ग्रामदैवत सहयोगी सिद्धरामेश्वरांच्या चरणी प्रार्थना करतो. चांगल्या लोकांचा जो काही सन्मान खालोखाली करण्याची जी त्याची मोहीम आहे ती लोकांना समाजाला प्रेरणा देणारी आहे. पहिल्या काळात अनेक आपल्या समाजातले जे समाज बांधव मोठ्या पदावर गेले त्यांचा पण त्यांनी इथं सत्कार समारंभ केला. कोविडच्या काळात ज्या लोकांनी अधिकाऱ्याचे काम केलं त्यांचा पण त्यांनी कोविड योद्धा म्हणून सन्मान केला. आणि ही एक वेगळी आगळीवेगळी चळवळ ते चालवत आहेत. आणि या चळवळीच्या माध्यमातून आजचा जो काही आमचे गुरुवर्य सालीमठ सर वास्तविक सरांनुसार आजचे सर्व तरुण पिढीचे आदर्श आहेत, गुरुवर्य आहेत. या ठिकाणी सांगायला हरकत नाही की अतिशय स्वतःच्या पायावरती, स्वतःच्या भिंतीवरती, घटकावरती ते अशा पद्धतीचं यश करून सरकारी सेवेमध्ये पुढे गेलेले आहेत. त्यांच्यामध्ये सालीमठ साहेबांचा विषय केला पाहिजे. अतिशय शांत स्वभाव, अशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व या मागच्या 3 वर्षाच्या काळामध्ये आपण पाहिलं आहे. प्रसिद्धी परमुख असलेलं त्या पद्धतीचं प्रसिद्धी घेऊन काम करावं अशा पद्धतीची मनोवृत्ती त्याची नाही आहे.